ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्यात 13 एप्रिलला अनेक भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. मुसळधार पावसामुळे बळीराजाच्या संकटात आणखी भर पडली. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावातील नुकसानग्रस्त पपई आणि द्राक्षांच्या बागांची पाहणी केली. एकीकडे ही परिस्थिती असताना प्रशासनानं अजून पंचनाम्यांनाही सुरुवात केलेली नव्हती. शेतकऱ्यांच्या बांधावरूनच जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांना फोन केला आणि तातडीनं पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा अशा सूचना दिल्या. मुंबईत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री कृषीमंत्री मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्याशी तातडीनं मदत देण्याबाबत बोलणार आहे अशी ग्वाही यावेळी दरेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे. म्हणजे आता कसं शेतकऱ्यांसाठी 5-25 हजाराचा तुकडा फेरून या ठिकाणी त्यांना उपयोग होणार नाही तशी आपण एरवी मदत करू. कारण आता 2 एकर त्यांची शेती असेल, 15-20 लाखाचं कर्ज घेतलंय, त्याच्याबरोबर त्यांना या सगळ्यातना 5-6 लाखाचा नफा होणार होता. आणि मला वाटतं त्याने केलेली गुंतवणूक, त्याचे कष्ट, त्याला मिळणारा नफा याचा कुठेतरी ताळमेळ घालून मदत झाली पाहिजे. नाही तर 5 हजार दिले, 10 हजार दिले, द्यायचं म्हणून दिले, तसं जर करणार असेल ती मदत नसली तरी चालेल. त्या मदतीतनं तो शेतकरी पुन्हा पीक घ्यायला उभा राहिला पाहिजे एवढी तरी मदत झाली पाहिजे. नाही एका बाजूला शेतकरी आमचा बळीराजा बोलायचं आणि त्या शेतकऱ्याला मदतीची वेळ आली किंवा त्याला कोण जेव्हा लुटत असतं त्यावेळेला त्या शेतकऱ्याकडे कानाडोळा करायचा, मला वाटतं ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आहे. आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.